नमस्कार माझ्या सर्व चाहत्यांना, माझ्या मित्रांना, माझ्या गुरुवऱ्यांना, माझ्या सर्व माझ्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, सर्व सोशल मीडियावरील मित्रांना माझा नमस्कार. आपण सर्वजण कसे आहात? मला वाटतं तुम्ही सर्व चांगले असाल अशी अपेक्षा बाळगतो. आपण चांगल्या प्रकारे जीवन जगावे. मित्रांनो, आपला मुद्दा आहे मराठी शॉर्ट फिल्म. आपला जी मुद्दा होता म्हणजे आपण जी यूट्यूब चॅनलवर, फेसबुकवरती, आपण यूट्यूब चॅनलवरती लहानपण देगा अशा नवनवीन शॉर्ट फिल्म आपण बनवत, मी स्वतः बनवत होतो. त्यासाठी मला कलाकारही भरपूर पाहिजे होते आणि लागणार बी आहेत. पण मी असंच म्हणजे मी स्वतः असा विचार केला की सध्याला आपण शॉर्ट फिल्म बनवूया. पण माझे चाहते भरपूर आहेत, त्या चाहत्यांना माझ्याकडून काय तर चांगल्या प्रकारे चांगली इन्फॉर्मेशन कशा प्रकारे भेटेल असा विचार केला. आणि त्यामुळे मी आता सध्याला एक पोलीस भरती निघालेली आहे. आता विधानसभा आणि लोकसभा याचे इलेक्शन, आता इलेक्शन काही दिवसातच इलेक्शन होईल, मतदान आहे. याच्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस भरती टोटल 17,000 ते 17,500 जागांसाठी पोलीस भरती काढलेली आहे. मित्रांनो, शॉर्ट फिल्म आपण काही दिवसांनी बनवणार आहे, पण भरपूर दिवस झाले शॉर्ट फिल्म मी नाही आणि कोणताही व्हिडिओ नाही आहे. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण एक मित्रांना आवर्जून एखादी असा व्हिडिओ त्यांच्या भविष्य जीवनामध्ये त्यांना उपयोगी पडावा असा एक व्हिडिओ बनवावा. त्यामुळे मी ही पोलीस भरतीविषयी माहिती देत आहे. मित्रांनो, तुम्ही मला पाहत आहे, तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल, 12वी झाले असेल, किंवा तुम्ही 10वीमध्ये आहात, किंवा 10वी आता 9वीला आहे, 10वी जाणार आहोत. तर मित्रांनो, 9वीत असाल, 10वीत असाल तर आत्तापासूनच सुरुवात करा ग्राउंडची. 1600 मीटर तुम्ही म्हणजे व्यायाम सुरुवात करा, रनिंगची प्रॅक्टिस करा, गोळाफेकची प्रॅक्टिस करा. कारण तुमचं हे आता जो तुम्ही कष्ट करताय, प्रॅक्टिस करताय, ही भविष्यात तुमच्यासाठी फायद्याचं आहे. मित्रांनो, तर महत्त्वाच्या आपण मुद्द्याकडे आपण वळूया. महाराष्ट्र पोलीस भरती 2023 आणि 2024 22-23 जे रिक्त जागा होत्या पोलीस भरतीमध्ये, त्याच्या रिक्त जागा आता निघाल्या आहेत. टोटल 17,000 ते 17,500 जागा पोलीस भरतीच्या निघाल्या आहेत. मित्रांनो, याची ऑनलाईन फॉर्म, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात कधी होत आहे मित्रांनो? तर 5 मार्च 2024 पासून याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे. तर आज आहे तारीख 4 आणि उद्या असणार आहे 5, म्हणजे उद्या ते परवा दिवशीपासून, म्हणजे आता आजच्यापासून सुरुवातच होत आहे. आता तर मित्रांनो, याची लास्ट डेट बी आहे, कधी लास्ट डेट किती आहे तर 31 मार्च 2024. मित्रांनो, मुदत वाढू शकते आणि मुदत नाही वाढू शकत, कारण अजून फॉर्म चालू व्हायचेत. 1 महिना म्हणजे टोटल 25 दिवस आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? मित्रांनो, ज्यांना माहीत असेल किंवा जे आता शिकत आहेत शाळा, जे शाळा शिकत आहेत, 10वीला आहेत 9वीला आहेत, त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. ज्यांना माहीत आहे तुम्ही पुढं, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, पुढं तुम्ही पाहू शकताय. मित्र हो, व्हिडिओ मोठा होणार आहे, पण तुमच्या आयुष्यामध्ये काहीतर इतिहास घडवण्यासारखा हा विषय आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टीची माहिती तुम्हाला मिळेल. मित्रांनो, आपण आता पाहूया शैक्षणिक पात्रता काय लागणार. पोलीस भरती तुम्ही करताय, करायची इच्छा आहे तुमची, भविष्यामध्ये करायची आहे, किंवा आता तुम्ही पोलीस भरतीला फॉर्म भरायची इच्छा आहे, तर 12वी शैक्षणिक पात्रता 12वी पूर्ण लागते मित्रांनो, 18 वर्षे पूर्ण लागते मित्रांनो. मित्रांनो, जर तुमची 10वी चालू आहे, 12वी चालू आहे,
तर तुम्ही प्रॅक्टिस करा. नववीपासून जर नववी झाली असेल तरी तुम्ही प्रॅक्टिस ठेवा, ग्राउंडची वगैरे प्रॅक्टिस करत राहा. म्हणजे तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले आणि तुम्ही पहिल्याच भरतीमध्ये फॉर्म भरला, पहिल्या जूटमध्ये तुम्ही भरती होऊन पेमेंट घेऊ शकता लगेच, पण तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो. चला बघूया आपण पुढे माहिती. आणि ज्यांचे ग्रॅज्युएशन झाले आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, त्यांची 12वी झालेली आहे, त्यांची इच्छा असेल तर फॉर्म भरायचा असेल पोलीस भरतीला, तुम्हीही भरू शकता मित्रांनो. मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा घेऊया आपण. मित्रांनो तुम्ही आता फॉर्म भरला, फॉर्म फी आहे 350 रुपये फी आहे. आणि याच्यामध्ये वयाची अट आहे तर 18 ते, OBC कास्ट असेल तर 28-33 पर्यंत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ओपन असेल त्यांना, ओपन 10% आरक्षण आहे मित्रांनो. 10% आरक्षण धरून मराठा समाजाला सुद्धा याचं आरक्षण लागू आहे या भरतीमध्ये, या पोलीस भरतीमध्ये मित्रांनो. तुम्हाला वयाप्रमाणे, तुमच्या कास्टप्रमाणे, तुमच्या जाती धर्माप्रमाणे तुम्हाला याच्यात आरक्षण लागू आहे मित्रांनो. चला मित्रांनो आता पाहूया. मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडमध्ये फॉर्म भरला, सगळं झालं तुमचं, तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाता मित्रांनो, तुम्ही ग्राउंडला जाता, तुमचे ग्राउंड कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, काय आहेत, सर्व तुम्हाला माहिती मिळेलच. काही दिवसांनी मी तुम्हाला दुसरा त्याच्यावर व्हिडिओ मी बनवेल. आता सर्व जिल्ह्याचे जिल्ह्यावाईज जागा निघालेल्या आहेत, त्याची माहिती तुम्हाला मी काही दिवसात देणार आहे. पण मित्रांनो ज्यांना काहीच माहीत नाही अशांसाठी थोडी माहिती जास्त आहे, माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. मित्रांनो शैक्षणिक पात्रता आली. मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाता, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही भरतीला जाता, त्यावेळेस मित्रांनो कागदपत्रे महत्त्वाचा मुद्दा आहे. कागदपत्रे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तुम्ही विचार करताल की आधी सुरुवातीला उंची घेतील, आणि उंची घेतल्यानंतर मग हाय छाती घेतील, आणि छाती घेतल्यानंतर मग तुमचं ग्राउंड घेतील. तर मित्रांनो सुरुवातीला तुमची उंची बी घेतली जाऊ शकते किंवा छाती घेतली जाऊ शकते, किंवा तुमचं मैदानी 1600 मीटर असेल, गोळा फेक असेल, किंवा 100 मीटर असेल, तेही घेतलं जाईल, आणि नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते. पण मित्रांनो काही वेळा तुम्ही ज्यावेळेस भरतीला गेल्या सुरुवातीला तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातात. कारण भरपूर मी असे भरती दिलेले आहेत, त्या भरतीमध्ये भरपूर वेळा काही वेळा डॉक्युमेंट चेक केले आहेत, म्हणजे डॉक्युमेंट असेल तरच पुढं परमिशन आहे मित्रांनो. तर आपण पाहूया पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्र मित्रांनो. तर मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही याची माहिती तुम्ही लिहून घ्या, तुम्ही तुमच्या तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या मित्रांनो. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट फोटो आणि तुम्ही जे अर्ज केलेला फॉर्म असतो, तोही अर्ज केलेला फॉर्म तुम्ही त्याची एक प्रिंट मारून तुम्ही सोबत न्यावी. ज्यावेळेस तुम्ही भरतीच्या ठिकाणी जाता, ज्या त्या जिल्ह्यात तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यात जातेवेळेस तुम्ही डॉक्युमेंट सगळे घेऊन जावा, नाहीतर परत हेलपाटा होऊ शकतो. कारण मला अनुभव थोडा आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला बोलतो मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, तुमचे डॉक्युमेंट दुसरे आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, पासपोर्ट फोटो, ओके ठीक आहे. 10वी पास मार्कशीट म्हणजे ज्यावेळ 10वी पास मार्कशीट म्हणजे काय, तर तुमची ज्यावर तुम्ही पास झाल्यानंतर तुमची मार्क ज्यावर असतात ती मार्क लिस्ट मित्रांनो. आणि व बोर्ड सर्टिफिकेट. मित्रांनो काही विद्यार्थ्यांना माहीत नाही की बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे काय असते. तर मित्रांनो तुम्ही ज्या बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे एक पुरावा असतो की तुम्ही ह्या कॉलेज म्हणजे ह्या केंद्रामधून तुम्ही आपलं पुणे बोर्ड आहे 10वीचं, तर पुणे बोर्डाचं एक सर्टिफिकेट असतं, एक प्रूफ म्हणून असतो, सर्टिफिकेट म्हणून असतो. मार्कशीट वेगळे आणि बोर्ड सर्टिफिकेट वेगळे, असं 10वीचं लागतं. तसंच मित्रांनो 12वीचंही तसंच लागतं, त्या प्रकारेच आहे. 12वीचं मार्कशीट त्याच्यावर मार्क असतात, आणि त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचंही बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचंही बोर्ड सर्टिफिकेट मित्रांनो. नंतर मित्रांनो तुमची 12वी झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला बी लागतो, हे बी तुम्ही घेऊन जावे.
जर 12वी तुम्ही सोडली असेल आणि तुमच्या आता तुम्ही निवांत असाल, कुठं शिक्षण वगैरे तुम्ही पुढं शिक्षणासाठी काय ॲडमिशन घेतलं नसेल, तर तसेच मित्रांनो जर तुम्ही BA असेल, तुम्ही ज्या त्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जिथे जिथे शिक्षण घेतलं असेल, शिक्षण ॲडमिशन घेतलं असेल, तर मित्रांनो तुमच्याकडे जर शाळा सोडल्यात दाखला नसेल, ज्या ते कॉलेजमध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकत असाल, तर त्या ठिकाणी त्या ठिकाण त्या तेथील बोनाफाईड तसेच आदिवासी प्रमाणपत्र डोमसिल, म्हणजे महाराष्ट्राचा तुम्ही एक आदिवासी, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातला एक नागरिक आहात, महाराष्ट्राचा एक नागरिक आहात मित्रांनो. तसेच मित्रांनो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, म्हणजे OBC असेल, इतर कास्टमध्ये आहेत त्यांचं नॉन क्रिमिनल असतं, ते नॉन क्रिमिनल तुम्ही सर्टिफिकेट काढणे महत्त्वाचं आहे मित्रांनो. तसेच जातीचा दाखला, म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टमध्ये, तुम्हाला जातीमधून तुमच्या कास्टमधून तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला एक म्हणजे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो. मित्रांनो जर डायव्हरला तुम्ही फॉर्म भरत असताय, जर तुम्ही ड्रायव्हरला फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन लागते, कंपल्सरी तर लागते, माझ्या अंदाजाने ड्रायव्हर दिला तर तुम्ही फॉर्म असेल तर कंपल्सरी लागते. तसेच मित्रांनो MSCIT झाले असेल तर MSCIT CCC झाले असेल तर हे तुम्हाला हे कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे. जरी तुम्हाला थोडाफार काही दिवस तुम्हाला कालावधी भेटतो, तसेच तुम्हाला पोलीस भरतीसाठी तुम्हाला 4-व्हीलरची लायसन NT असेल TR असेल तरी अडचण नाही, जर नसेल तर NT लायसन तुम्हाला 4-व्हीलरची लायसन तुम्हाला तुम्ही भरती झाल्यानंतर एक 6 महिन्याच्या आत ते 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते लायसन तुम्हाला काढणं महत्त्वाचं आहे. जर लायसन जर तुम्ही आताच काढली नसेल तरी काढून घ्या. तुम्हाला माझ्या तुम्ही तुम्हाला जर लायसन काढायचं असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देईल मी. तसेच मित्रांनो आपण पुढे पाहूया. मित्रांनो कागदपत्र सर्व माहिती तुम्हाला दिली मित्रांनो. मित्रांनो आता दुसरी गोष्ट आहे तुमचं ग्राउंड झाले, म्हणजे कागदपत्र तुमचं झालं, त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नंतर तुम्हाला पुढे ग्राउंडच्या मैदानावर पाठवले जाते. सगळे डॉक्युमेंट तुमचे ओके असेल तर तुम्हाला ग्राउंडमध्ये पाठवले जाते. जर ग्राउंडमध्ये ग्राउंड म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जर नसतील तर तुम्हाला बाहेर काढले जाते. ते डॉक्युमेंट तुम्हाला एखादं डॉक्युमेंट घाळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला बाहेर काढले जातील. आणि जर तुमचं जवळपास डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला थोडं वेळ दिला जातो. नसेल तुम्ही त्या दिवशी ज्या दिवशी तुमची भरती आहे, भरतीची तारीख आहे, त्या दिवशी तुम्ही जर नाही पुरवले डॉक्युमेंट तर तुम्हाला बाहेर तुमची ती संधी 1 वर्ष तुमची वाया केलं मित्रांनो. तर मित्रांनो अशी माहिती मी प्रत्यक्ष मी स्वतः अनुभवली आहे, तुम्हाला मी माहिती देत आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही दिले, तुमचे सगळे व्हेरिफिकेशन तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट भेटले, तुम्ही गेला ग्राउंडवरती गेल्यानंतर तुमच्या पायामध्ये चप्पल असेल, चप्पल वगैरे पाक काढा लावतात. त्यानंतर मित्रांनो तुमची हाईट चेक केली जाते. हाईटमध्ये तुम्ही जर बसला तर तुम्हाला नंतर तुमची छाती चेक केली जाते. छाती 69 ते 85 न फुगवता 69, 79 आणि फुगवून 85 आसपास पाहिजे. दोन्ही छातीमध्ये नॉर्मल छाती आणि फुगवून छाती फुगवता आली पाहिजे छाती. 5 सेंटीमीटरचा फरक पाहिजे मित्रांनो. मित्रांनो जर तुमची उंची जर नाही बसली तर APA असेल, IPS असेल, PSI असेल, त्यावेळेस तुमची तिथं डबल दोनदा तीनदा तुमची उंची डबल चेक केली जाते. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते समोर दाखवलं जातं मित्रांनो, त्या कॅमेऱ्यामध्ये शूट केलं जातं त्यावेळेस तिथं तुमची सर्व. आणि घाबरायची काही अडचण नाही, काही विद्यार्थी घाबरतात. तुम्ही एक भरती आहे, तुम्ही एक व्यक्ती माणूस आहे, तेही माणूस आहे, पोलीस म्हणजे तेही माणूस आहेत.
तुम्हीही एक माणूस आहे, तुम्ही पोलीस होणार आहे भविष्यात, त्यामुळे घाबरायची काही अडचण नाही, जे आहे ते होणार आहे. चला मित्रांनो, आणि नंतर आपण जाणून घेऊ मित्रांनो की मित्रांनो व्हिडिओ मोठा होतो आहे, कारण संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोलीस भरती डिटेल सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत तुम्हाला माहिती देतो मित्रांनो, त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होतो आहे, स्किप करू नका, स्किप केल्यानंतर तुम्हाला काही समजणार नाही. त्यानंतर मित्रांनो तुमची हाईट, पुरुषांसाठी हाईट आहे 165 सेंटीमीटर. 165 सेंटीमीटर जर तुमची उंची बसली तर तुम्हाला छातीची चेक केली जाते. छाती चेक केल्यानंतर तुम्हाला 1600 मीटरसाठी तुम्हाला एक कॅब हे दिलं असतं, चेस नंबर दिला जातो छातीवर बसण्यासाठी. ते पुढची प्रोसेस मित्रांनो. तसेच महिलांसाठी आहे, उंची आहे 155 महिलांसाठी. तसेच मित्रांनो ते झाल्यानंतर तुमची आता उंची झाली, छाती झाली, त्यानंतर मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये सुरुवातीला 100 मीटर रनिंग घेतली जाते, त्यानंतर 1600 आणि त्यानंतर गोळाफेक असं घेतला जातो. काही ठिकाणी 1600 सुरुवातीला घेतलं जातं, नंतर काही वेळाने 100 घेतलं जातं आणि त्यानंतर गोळाफेक घेतला जातो. मित्रांनो आता यावर्षी 2024 पोलीस भरतीला सुरुवातीला आधी ग्राउंड आहे, ग्राउंड नंतर लेखी आहे. लेखी झाल्यानंतर लेखी सर्वांची संपूर्ण महाराष्ट्रातली लेखी एका वेळेस घेतली जाणार आहे मित्रांनो. आणि ही लेखीची परीक्षा आणि ग्राउंड कधी होणार आहे तर ग्राउंड जून जुलैच्या आसपास याची पूर्ण ग्राउंड ओकेमध्ये केली जातील असं राज्य सरकारचा असा GR त्यांनी म्हणजे जारी केलेला आहे. GR ते पूर्ण GR उल्लेखित केलं आहे का नाही माहीत नाही, पण असं त्यांनी बोललेलं आहे की जूनपर्यंत पूर्ण भरती आम्ही नियोजन पूर्ण करूया म्हणजे असं बोललं गेलेलं आहे. तर मित्रांनो भरती आपण प्रॅक्टिस करत राहायचं, तुम्ही ग्राउंड कधी बी घ्या असं म्हणायचं आणि आपलं प्रॅक्टिस करत राहायचं मित्रांनो. मित्रांनो तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मित्रांनो तुम्ही जर मेहनत घेतलीच पाहिजे मित्रांनो. तुम्ही आता तुमची उंची बसली, हाईट म्हणजे उंची बसली, छाती बसली, त्यानंतर मित्रांनो तुमचं 1600 मीटर आहे, अगोदर ग्राउंड आहे, ग्राउंड झाल्यानंतर लीक आहे. तर मित्रांनो ग्राउंडमध्ये काय काय असणार आहे, कशाप्रकारे तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस केली पाहिजे, ही थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. मित्रांनो पोलीस भरतीसाठी 1600 मीटर म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल, 1600 मीटर म्हणजे ज्यांना काही काही माहीत बी नाही 1600 मीटर किती, म्हणजे 2 किलोमीटरला 400 मीटर कमी, 1.5 किलोमीटर आणि 100 मीटर म्हणजे टोटल 1600 मीटर, म्हणजे एक राऊंड 400 धरून जरी चाललं तरी काय अडचण नाही, म्हणजे तो 400 मीटरचा 4×16 400 मीटरचा राऊंड, एक राऊंड तसे 4 राऊंड म्हणजे 1600 मीटर. 1600 मीटर तुम्ही मारल्यानंतर त्याचा टायमिंग आहे, 1600 मीटर किती मिनटात मारले पाहिजे तर 5 मिनिट 10 सेकंदामध्ये तुमचं 1600 मीटर पूर्ण झाले पाहिजे. 1600 मीटर पूर्ण झाले तर तुम्हाला 20 मार्क भेटतील. त्यानंतर 100 मीटर तुम्ही मारताय, 100 मीटर फास्ट मारताय तर त्याला आहेत 15 गुण. किती सेकंदात मारलं पाहिजे तर 11.50 म्हणजे 11.5 सेकंदात मारायचे आहे 100 मीटर. त्याला आहे 15 गुण मित्रांनो. 1600 मीटरला 20 गुण, 100 मीटरला 15 गुण आणि गोळा फेक त्याला आहे 15 मार्क मित्रांनो. लिहून ठेवा तुम्ही, तुम्हाला उपयोगी पडू शकते. आणि गोळा किती फेकायचा आहे तर 8.5 मीटर गोळा गेला पाहिजे. तर मित्रांनो 1600 मीटर कशा पद्धतीनं मारायचं,
1600 मीटर 400 400 किती झाले, 4 × 16 चार राऊंड झाले, चार राऊंड म्हणजे 400 चार राऊंड म्हणजे 1600। मित्रांनो आपण आता एक तुमच्या डोक्यात मी प्लॅन करतो, तर पहिला राऊंड मारते वेळेस 1 मिनिट 20 सेकंदामध्ये पहिला राऊंड राऊंड मारायचा, किती मिनटं मित्रांनो 1 मिनिट 20 सेकंदामध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड 1 मिनिट 20 सेकंदात म्हणजे किती 1:20, 1:20, 2:40 झाले, आणि तिसरा राऊंड आहे ते 1:15 सेकंदात मारायचं मित्रांनो, बरोबर म्हणजे किती झालं 3:45 आणि राहिलेला एक चौथा राऊंड आहे ती 1:05 सेकंदात मारायचा मित्रांनो, 5 मिनिट आपण मागं ठेवायचं म्हणजे 5 सेकंद त्याच्यापेक्षा मी 5 मिनिट 10 सेकंद आपल्याला टायमिंग काढायचा आहे म्हणजे ते आलं पाहिजे, पण आपण आपल्या डोक्यात प्लॅन असं बनवायचं की 5 मिनिट 5 सेकंदामध्ये आपलं 1600 पूर्ण झालं पाहिजे असं डोक्यात प्लॅन करायचं आणि रनिंगची प्रॅक्टिस अशी करायची मित्रांनो, तर तुमचं आउट ऑफ 20 पैकी तुम्हाला 20 पैकी 20 मार्क पडलीच पाहिजे मित्रांनो, आणि पडायलाच पाहिजे अशी प्रॅक्टिस करायची। तुम्ही 1600 मीटर राऊंड मारताय, दररोज जर तुम्ही प्रॅक्टिस करा 1600 मारता तर 1600 प्रॅक्टिस 1600 म्हणून 1600 मारा, 1600 ग्राउंड पोलीस भरतीला तर 1600 मारायचं नाही, तर किती मारायचं तर 5 किलोमीटर रनिंग करायची, थोडं म्हणजे टेप वाढत जाईल तशी जशी प्रॅक्टिस होत जाते आणि एक चांगलं आपल्याला रनिंग चांगल्या प्रकारे होते। त्यानंतर मित्रांनो 100 मीटर मित्रांनो, तर 100 मीटर 15 मार्काला आहे, तर 11:50 सेकंदात आपल्याला ती मारायचं आहे। तर मित्रांनो सुरुवातीला काही काही विद्यार्थी काय करतात की 4 दिवसावर भरती आहे म्हणजे ग्राउंड आलेलं आहे की उगा कुत्ते की मग तसं पळायचं म्हणून पळायचं, तसं पळायचं नाही, अजिबात पळायचं तसं नाही। तर मित्रांनो एक भरती 2-3 महिने 4 महिने भरती आहे म्हटलं आहे, काय करायचं एक 8 दिवसातून 1 दिवस टाईम द्यायचा की सुरुवातीला काय करायचं स्लो सावकाश 100 मारायचं, एक 4 दिवसांनी जरा स्पीड वाढवायचा, परत 4 दिवसांनी थोडा स्पीड वाढवायचा, परत थोडा स्पीड वाढत त्याला पायाला हे द्यायचं, आणि एक 8 दिवसातून एकदा पिलटा मारायचा, पिलटा म्हणजे किती 30 30 मीटरचा पिलटा मारायचा, ते पिलटा मारल्यामुळे काय होतं फरक पायाला पाय जी भरून आलेला असतो तो मोकळा पाय होतो, पायाची लुजिंग होते मित्रांनो। तर मित्रांनो झाला, आता त्यानंतर हे 20 मार्काचं 1600 15 मार्काचं 100 आणि राहिलं गोळा 15 मार्काचं मित्रांनो, आणि गोळा आहे मित्रांनो 8:50 मीटर म्हणजे 8.5 मीटर गोळा गेला पाहिजे। मित्रांनो गोळाची प्रॅक्टिस कशी करायची, तर मित्रांनो प्रयत्न हा परमेश्वर आहे मित्रांनो, तुम्ही जर प्रयत्न दररोज तुम्ही गोळ्याची प्रॅक्टिस करायची, सारखा हातामधून गोळ्याची प्रॅक्टिस गोळा फिरवायचा सारखा त्या गोळ्याला खेळायसारखं दररोज तुम्ही दररोज तीच केलं तर ना मित्रांनो तर सवय पडते। एक समजा आता एखादं काम आपण हातात घेतलं, एखादं आपण हातात काम घेतलं, समजा आपण एक शेतकरी मित्रांनो, शेतकरी आपण दररोज जर वैरण तोडत असेल तर काय सवय लागते की ती वैरण तोडायची सवय झाली असते आपल्याला, काय वाटत नाही, धारा काढायची सवय झाली असते, त्यामुळं काय वाटत अजिबात काय वाटत नाही। त्याच्यामुळं काय करायचं दररोज एक तासभर जर इच्छा आहे तुमची पोलीस भरती करायची, ज्याला कारण त्याच्याविषयी एवढं इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच नसता, त्यामुळे काय गोळा असा हातात फिरवायचा आणि 1600 मीटरसुद्धा आनंदात 1600 मीटर राहणं मारायचं प्रॅक्टिस, मला आज मारायचं आहे मी मारणार असं आनंदात एका जोशमध्ये 1600 मीटर मारायचं 100 मारायचं, 100 तुमची जर वाढत नसेल तर काय करायचं एक टायर आणायचं रिक्षाचं आपल्या काय म्हणते छोटा तिचं टायर असेल पिकअपचं टायर असेल तर त्याला एक चांगलं एक रबर असतं टूप असते सायकलची टूप असते ती बांधायची त्याला आणि त्यानं वाढायचं नुसतं टायर बांधून 2-4 दिवसाला वाढायचं नुसतं टायर, जर रनिंग वाढवायची म्हणली की टायर पिकअपचं बांधा कशाचं बांधा त्याला बांधा, पण रनिंग झाली पाहिजे भरती झाला पाहिजे वर्गा। काही गोष्टी कसं असते अनुभवातून काही गोष्टी शिकता येतात मित्रांनो। तर मित्रांनो आपण हे झाले 1620 मार्काचं 100 मीटर 15 मार्काचं आणि
गोळाफेक 15 मार्क, म्हणजे टोटल किती झाले 50 मार्काचे. आणि महिलांना काय आहे, तर महिलांना 800 मीटर गोळाफेक, 800 मीटर गोळाफेक आहे आणि 100 मीटर आहे. 100 गोळाफेक आणि 800 मीटर, 100 गोळाफेक आणि 800 मीटर ही लेडीजला आहे. याचे मार्क डिव्हिजन ते आपण नंतरच्या पुढच्या भागात आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, महिलांसाठी कशाप्रकारे मैदान आहे यांची माहिती, सर्वविषयी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊया. व्हिडिओ खूप मोठा 25 मिनिटाचा झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला अशाच गोष्टीची माहिती जर माझ्या चॅनलवर पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला सर्व नोकरीविषयी माहिती जर मी तुम्हाला ह्याच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. आणि त्यानंतर यानंतर तुमची 1600 मीटर ग्राउंड मारल्यानंतर 50 मार्काचे ग्राउंड आणि लेखी 100 मार्काचे, 150 मार्क झाले. ज्या त्या जिल्ह्यामध्ये मिरिटप्रमाणे लिस्टमध्ये नाव येईल, लिस्टमध्ये नाव आले तर तुमच्या कष्टाला तोड नाही, तुमचं सिलेक्शन झालं, नशीबवान आहे तुम्ही. तुम्ही जर नसेल झालं तर खचून जायचं नाही, पुढल्या वर्षी अजून खंबीरपणे जोमानं प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि यानंतर मित्रांनो, आपण लेखी परीक्षा 100 मार्काची आहे, तर 100 मार्काच्या लेखीमध्ये कोणत्या सब्जेक्टला किती मार्क आहेत, कशाप्रकारे तुम्ही अभ्यास करायचा, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, याच्याविषयी आपण एक व्हिडिओ नंतर घेऊन येण्यासाठी प्रयत्न करूया मित्रांनो. मित्रांनो, तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत याचा हे व्हिडिओ मी लवकरच घेऊन. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, तुमचे काही मित्र असतील, तुमचे काही लहान मुले असतील, किंवा तुमचे जवळचे, तुमच्या कोणाची भावाची कोणी गा असताना तुमचे जवळची पाहुणरावळे असतील, तर ती तुमचं मुलगी असेल मुलगा असेल त्याची इच्छा आहे पोलीस भरती करायची, तर त्यांना मित्रांनो हा माझा व्हिडिओ लिंक शेअर करा. कारण त्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना एक पोलीस भरतीची प्रॅक्टिस करण्याचं एक मार्गदर्शन थोडं भेटेल मित्रांनो. मित्रांनो, काय माझ्याकडून चुकून माकून काय चुकला शब्द तर माफी असावी मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.